एसटी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेले आहेत आणि त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. कर्मचारी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीत संपावर तोडगा निघेल का याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलंय. वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. तर काल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली होती आणि या चर्चेतून मार्ग न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं म्हटलंय. दरम्यान सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळात आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नये असं आवाहन सामंत यांनी केलं. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास संघटनेनं नकार दिल्यामुळे बैठकीत तोडगा निघू शकला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मोठा प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यातून अनेक बसेस नियोजित स्थळी जाण्यासाठी सुटल्याच नसल्यानं अनेक प्रवासी बस स्थानकावर अडकून पडलेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारातील एसटी कर्मचारी संपावर गेलेत, त्यामुळे चोपडा बस स्थानकातील सर्व एसटी बस बंद होत्या. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय. धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं सकाळीच गजबज असणाऱ्या बस स्थानकावर मोठा शुकशुकाट दिसून येतोय. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या 6 आगारातून एकही बस धावली नसून काल दिवसभरात जवळपास 1572 बस फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि यामुळे एसटी महामंडळाचं जवळपास 46,57,864 रुपयांचं उत्पन्न बुडालंय. आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, खरं तर संपाचा आज दुसरा दिवस, काल उदय सामंत यांच्यासोबत बैठक पार पडली मात्र बैठकीतून काही तोडगा निघाला नाही. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, त्या बैठकीकडे लक्ष असेलच, मात्र आत्ता सध्या काय परिस्थिती आहे? बस सुटतायत का? प्रवाशांचे मोठे हाल होत असतील. अगदी खरं आहे, आज या संपाचा दुसरा दिवस आहे. मी तुम्हाला इथं सगळी थेट दृश्य दाखवतो की नागपूरचं हे मध्यवर्ती बसस्थानक आणि इथून फक्त नागपूर ग्रामीण नाही तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये बसेस जातात, त्यामुळे इथं प्रचंड प्रवाशांची गर्दी असते. आज गर्दी आहे मात्र ही त्या प्रमाणात नाही आहे ज्या प्रमाणात सर्वसाधारण दिवसांमध्ये असतं. मात्र जे प्रमुख शहरं असतील, मग त्यात वर्धा, भंडारा किंवा नागपूरच्या आसपासची जी प्रमुख शहरं आहेत, तिथं जाण्यासाठी काही प्रमाणात ज्या आहेत त्या बसेस उपलब्ध आहेत. मात्र त्या पूर्ण क्षमतेने नसल्यानं प्रवाशांना याचा मोठा फटका जो आहे तो इथं बसतो आहे. कारण अनेक प्रवाशी जे आहेत ते सकाळपासून बसस्टँडवर आलेले आहेत, मात्र त्यांना बस जी आहे ती मिळत नाही. या काही प्रवाशांशी आपण संवाद साधूया. मला सांगा, तुम्ही किती वाजता आलात, कुठे जायचं आणि तुम्हाला बस मिळत आहे का? नक्कीच आपण पाहतोय की प्रवाशी बोलत नाही आहे, मात्र प्रवाशी इथं ताटकळत आलेले आहे. काही प्रवाशी तर सकाळी 7 वाजता इथं आलेले आहेत, मात्र त्यांना अजूनही बस मिळालेली नाही आहे. तुम्ही किती वाजता आले, तुम्हाला कुठल्या शहरात जायचं? मला हिंगणघाटला जायचं आहे. मी 5 तासापासून उभे आहे, एक पण बस लागली नाही हिंगणघाटला. तुम्ही विचार चौकशी केली तर काय उत्तर मिळतं? आता लागलं म्हणे अर्ध्या तासामध्ये, 15 मिनिटामध्ये. 10 वाजताची पांढरकवडा ती पण नाही लागली. मोठा फटका बसतोय का, त्रास होतोय का सकाळी? नाही होते, हिंगणघाटसाठी तर नेहमी त्रास होतो. आपण पाहतोय की प्रवाशांना जो आहे तो मोठा फटका तर या संपाच्या निमित्तानं बसताय. काही प्रमाणात बसेस जरी उपलब्ध असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेनं नसल्यानं जे आहे ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष करून विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांच्या काही स्पर्धा परीक्षांचे पेपर आहेत त्या प्रवाशांना जो आहे तो याचा मोठा फटका जो आहे तो या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इथं नागपूरमध्ये बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच उदय, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मोठा प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यातून अनेक बसेस नियोजित स्थळी जाण्यासाठी सुटल्याच नसल्यानं अनेक प्रवासी बस स्थानकावर अडकून पडले. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनांकडून घेण्यात आलेली आहे. आम्हाला जो करार पद्धत एसटीमध्ये लादलेली आहे, या करार पद्धतीमुळे जो अन्य ज्या काही डिपार्टमेंट आहेत यांच्या तुलनेत एसटी महामंडळाचा पगार खूप अल्प असल्यानेच वारंवार आम्हाला आमचा पगार वाढवून द्या, आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे दर्जा द्या व त्यांच्याप्रमाणे आम्हाला पगार द्या, या मागण्या आम्ही वारंवार सरकारपुढे करत असतो. सरकार त्या मागण्या तूर्त स्वरूपात मान्य करतात, त्याची अंमलबजावणी करत नाही, त्याकरिता आम्हाला असं स्वरूप घ्यावं लागते. आणि जोपर्यंत आमचा संपूर्ण एसटी महामंडळाला
राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या धरणे आंदोलनावर ठाम राहू. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसले. धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं सकाळीच गजबज असणाऱ्या बस स्थानकावर मोठा शुकशुकाट दिसून येतोय. रात्रीपासून थांबलो इथं, एसटीच चालू नाहीत. एसटी महामंडळ पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये संप असल्यामुळं रात्रीपासून इथं रकडपट्टी होते. स्टँडवर झोपून इथं 6 वाजल्यापासून थांबलोय. कुठं जायचंय? सुरडीला जायचं असत. काय संपय म्हणते तुम्हाला माहित होतं की नाही? ना आता कसं जायचं? आता काय चालत जावं लागेल, मग काय करायचं? तुम्ही विचारलं का तिथं गाड्या आहेत का नाही? तिथे उघडलेलंच नाही. मुंबईत एसटी कामगार कृती समितीकडून कालपासून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. आर्थिक आणि महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत कालपासून राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. कालपासून एसटी कामगार कृती समितीकडून राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्याच अनुषंगाने काल जर आपण पाहिलं तर मुंबई सेंट्रलमधील डेपोमधील दृश्य आपण पाहिलं होतं. त्यामध्ये असं दिसलं होतं की ज्या डेपोमधील गाड्या होत्या त्या आपापल्या स्थानकामध्ये रवाना होत होत्या, आपापल्या ठिकाणी रवाना होत होत्या. परंतु आजचं जे दृश्य आहे, मागील 1.5 तासापासून ज्या बसेस आहेत मुंबई सेंट्रलच्या आगारातून केवळ 2 ते 3 बसेस रवाना झालेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी जे आहेत ताटकळत उभे राहिलेले आहेत. प्रवासी आपल्या गाडीची वाट बघत इथे उभे आहेत. त्याचप्रमाणे निरीक्षकांना विचारले असता त्यांच्याकडून देखील हेच सांगण्यात येत आहे की मागील 1.5 तासापासून केवळ 2 ते 3 बसेस निघालेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या आणखी बसेस आहेत ते इथे पोहोचल्या नसल्यामुळे इथून बसेस रवाना होत नाहीयेत. उत्तमभर केशी आडे ही गाडी आमची सगळी 5 ची गाडी होती. आम्ही 4 वाजल्यापर्यंत इथे आलेलो आहेत. जे आम्ही निरीक्षण कक्षासमोरच उभे आहोत, त्याच्या आम्ही सकाळी त्यांना विचारलं की आमची गाडी किती वाजता येणार आहे. ते काय बोलले आम्हाला तेव्हा सकाळी की तुमची गाडी जर आली गावावरनं तर आम्ही गाडी सोडू. आमची गाडी सकाळी 3:30 वाजता झालेली आहे, तरी पण अजून आमची गाडी ते सोडत नाहीत. आणि आमच्या दापोली मंडणगाडी असायची एक पण गाडी अजूनपर्यंत सुटलेली नाही. तर निदान आमचा विनंती हेच आहे की आम्हाला काहीतरी तुम्ही मार्गदर्शन करा किंवा 4 तासाने एक गाडी तरी सोडा कमसे कम. ड्रायव्हर उपलब्ध नाहीये अशा प्रकारचं त्यांना माहिती देण्यात येत आहे. परंतु नियंत्रण कक्षेकडून या व्यतिरिक्त आणखी प्रवाशांना काही सांगण्यात येत नाहीये. त्यामुळे प्रवाशांचे मुंबई सेंट्रलच्या आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचं आपण दृश्य पाहत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्नेहा जाधव, News18 लोकमत, मुंबई. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. भुसावळ बस स्थानकावर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत या संपात सहभाग घेतलाय. एसटी कर्मचाऱ्यांनाही शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे धरणे आंदोलन केलं जात आहे. आमची सर्व कर्मचाऱ्यांची एकूण मागणी अशी आहे की बाबा आम्हाला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांवर वेतन द्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर सोयी सवलती द्या. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 2016 पासून आमचे करार प्रलंबित आहेत. जर ते करार उत्कृष्ट पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी मनावर घेऊन करून दिले तर आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल. आणि आमची आजही एकनाथ शिंदे साहेबांकडून खूप खूप अपेक्षा आहेत. शासनाप्रमाणे आम्हाला पगार मिळाला पाहिजे, आम्हाला मेडिकल क्लेम मिळाला पाहिजे. आम्हाला मेडिकलची सुविधा नाही आहे, रजे नाही मिळतं आम्हाला. लवकर काही असलं तर आम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं, मुलाबाळांसाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा खऱ्या अर्थानं आज परिणाम सामान्य नागरिकांना जाणवू लागलाय. चंद्रपूर बसस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी बसेसची वाट पाहत तात्काळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. चंद्रपूर बसस्थानकातून दररोज 200 फेऱ्या सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बसस्थानकातून 1 ते 2 फेऱ्या सोडल्या तर सर्व फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. गडचिरीहून आली आहे तर आम्हाला काही आधी माहित नाही होतं, काही नाही. बसनं निघून चालली आली. आता इथे आल्यावर म्हणते की बसेस नाही, बंद आहेत. आता कसं करायचं? श्राद्ध आहे माझ्या बहिणीकडे.